नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पोलीस भरतीची संपूर्ण माहिती। मी माझ्या गणित गुरु यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, घरी बसून देखील म्हणजे अगदी तुम्ही खेड्यापाड्यात असाल किंवा तुम्ही कोणत्याही गावामध्ये असाल तरी देखील तुम्ही पोलीस भरतीची तयारी अतिशय उत्तम रीत्या करू शकता। किंवा त्याच्यासाठी खूप काही पैसाच पाहिजे असं काही नाही, खूप महागडे क्लासेस विद्यार्थी सिलेक्ट होतात असंही काही नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर जिद्द असेल, इच्छाशक्ती असेल, प्रामाणिकपणा असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर तुम्ही 100% याच्यामध्ये पोलीस भरती होऊ शकता। तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये मुंबईमध्ये प्रथम क्रमांक येणारा विद्यार्थी जो आहे तर त्या विद्यार्थ्याच्या प्रतिक्रिया देखील मी तुम्हाला ऐकवणार आहे। किंवा जेवढे आता माझ्याकडे असलेले जे 13 विद्यार्थी होते, 13 च्या 13 विद्यार्थी मुंबई पोलीस झाले, तर हे विद्यार्थी कसे मुंबई पोलीस झाले किंवा कशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा, ग्राउंडची तयारी कशी करायची, लेखी परीक्षेची तयारी कशी करायची, ओके, तर हे आज आपण पाहणार आहोत। तर नुसतं सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्याला पोलीस भरती करायची 100%, तर त्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा। जे इतर कुणी असेल तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहायचा। ज्यांना पोलीस भरती करायची नाही त्यांनी देखील हा व्हिडिओ पहा। आणि जर असा कोणी पोलीस भरतीचा विद्यार्थी असेल आपल्या आजूबाजूला तर त्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला हा व्हिडिओ ऐकवा, त्याची लिंक त्यांना शेअर करा, जेणेकरून आपल्या एका व्हिडिओमुळे जर एखाद्या विद्यार्थ्याचं कल्याण होत असेल तर तुम्हाला परमेश्वर नक्की दुवा दिल्याशिवाय राहणार नाही। तर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। यामध्ये मी विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर संपूर्ण ग्राउंडची माहिती दिलेली आहे, त्याच्यामध्ये मुलांसाठी मुलींसाठी, त्याच्यानंतर संपूर्ण लेखी परीक्षेची सुद्धा माहिती दिलेली आहे। तर ऐकायला तयार आहेत ना? तर चला सुरुवात करूया। मी गणित गुरु यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या वर्षी जे आहे 2022 पासून म्हणजे 2019 पासून 2019ची भरती आता झाली आणि 2019च्या भरतीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला लेखी परीक्षा होती, त्याच्या अगोदर जे आहे तर तुम्हाला ग्राउंड होतं 100 मार्काचं आणि त्याच्या नंतर जे आहे तर तुम्हाला ग्राउंडच्या नंतर लेखी परीक्षा असायची। आता तुम्हाला सुरुवातीला ग्राउंड म्हणजे मैदानी परीक्षा घेतली जाणार आहे, नंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे। बघा, आता हे सरकारच्या काय लक्षात आलं, सरकारने हे केलं होतं, उलट सुलट केलं होतं, परंतु हे सरकारच्या असं लक्षात आलं की एका मुलीला 100 पैकी लेखीमध्ये 100 पैकी 5, 96, 97 मार्क्स मिळाले आणि ग्राउंडमध्ये तिला फक्त 7 मार्क्स मिळाले। तर पोलीस असा कमकुवत असलेला पोलीस चालेल का? नाही चालणार। मग त्याच्यासाठी आपल्याला जे पोलीस आहे तर चोरांचा पाठलाग करण्यासाठी तेवढा तंदुरुस्त असला पाहिजे, तेवढी त्याची रनिंग चांगली असली पाहिजे, तेवढा तो त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग असला पाहिजे। हे आपल्या करण्यासाठी आता पुन्हा शासनाने असा निर्णय घेतला की सुरुवातीला ग्राउंड घेण्यात यावं। आता सुरुवातीला जे सुरुवातीला ग्राउंड होईल मग ते 50 मार्काचं होईल का 100 मार्काचंही होईल याचं काही आपण सांगू शकत नाही। तर 2019च्या पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या तर त्यांना 100 मार्काचं ग्राउंड होतं आणि त्यांना 5 इव्हेंट होते, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 100 मीटर रनिंग होती, 1600 मीटर रनिंग होती, त्याच्यानंतर तुम्हाला लांब उडी होती, पुलअप्स होते आणि तुमचं गोळा फेक होता, असे 5 इव्हेंट होते। मुलींना पुलअप सोडून बाकीचे 4 इव्हेंट होते, मुलींना 4 इव्हेंट 25-25 गुणांना होते आणि मुलांना 5 इव्हेंट 20-20 गुणांना होते, असा 100 मार्काचा पेपर होता। तर तुम्हाला 100 बघा, आपला जो युट्यूब चॅनल आहे या युट्यूब आपण जे काही सांगितलं शासनाला जर आपण काही सूचना दिल्या तर शासन त्याशा पद्धतीने आतापर्यंत बऱ्यापैकी हे झालेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे, तुम्हाला 50 मार्काचं ग्राउंड पाहिजे की 100 मार्काचं ग्राउंड पाहिजे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे। तर आपण सुरुवातीला 50 मार्काचं ग्राउंड असेल तर साधारण 3 इव्हेंट असतील, 100 मार्काचं ग्राउंड असेल तर 5 इव्हेंट असतील, ओके। तर आपण एक एक इव्हेंट आपण आता पाहणार आहोत, ओके, ऐकायला तयार आहेत ना? तर बघूया आपण, पहिला इव्हेंट आहे 100 मीटर रनिंगचा। जर 50 मार्काचं ग्राउंड असेल तर 50 मार्काच्या ग्राउंड साठी याला किती मार्क्स आहेत मग तुम्हाला 50 मार्कासाठी सांगा, किती मार्क्स आहेत? 50 जर मार्क असले तर 10 गुण, किती आहेत बोला ना मोठ्याने, किती मार्क्स आहेत? 10 गुण आहे। आणि जर 100 मार्काचं ग्राउंड असेल तर याला 20 गुण आहे। आणि जर मुलींसाठी 100 मीटर जर असेल, मुलांसाठी किती मिनिटामध्ये किती सेकंदामध्ये तुम्हाला हे 100 मीटर पूर्ण करायचं आहे? 11
11:50 म्हणजे 11:30 सेकंदामध्ये तुम्हाला हे पूर्ण करायचे आहे. 11:30 सेकंदात जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळतील. आणि मुलींनी जर समजा 14 सेकंदात पूर्ण केलं तर त्यांना 25 पैकी 25 गुण मिळतील. ओके. आणि नंतर जर तुमचा 1 सेकंदाचा का टाइम वाढला तर तुम्हाला किती गुण मिळतील? 18 गुण मिळतील. पुन्हा 1 सेकंद वाढला तर 16 गुण मिळतील. म्हणजे 2-2 गुण तुमच्या काय होतील? कमी होतील. म्हणजे तुमची रनिंग जी आहे ती रनिंग अतिशय काय असली पाहिजे? फास्ट असली पाहिजे. 100 मीटरची दररोज तयारी केली पाहिजे. मग आता जर समजा हेच समजा 100 मीटरचा 10 गुणांना राहिलं, जर 50 गुणांची तुमची ग्राउंड असेल तर तुम्हाला हा 10 गुणांचा काय असेल? 10 गुण असतील. मग 10 गुण इथं 10 असेल, 10च्या नंतर 9, 8, 7, 6 असं 1-1 गुण तुमचा काय होईल? कमी होईल. ओके. 50 गुणांचा असेल तर आता मुलींचं जे आहे 14 सेकंदात त्यांना हे पूर्ण करायचे. 15 सेकंदात जर 1 सेकंद वाढला तर त्याला 21 गुण, पहिल्यांदा 4 गुण कमी होतात, नंतर 3-3 गुण कमी होतात, 16 सेकंदाला 18 गुण, 17 सेकंदाला 15 गुण, अशा पद्धतीने 3-3 गुण नंतर काय होतात? कमी होतात. आणि मुलांना सुरुवातीपासून 2-2 गुण कमी होतात. मग तुम्हाला जर समजा रनिंग मध्ये 100 मीटर रनिंग मध्ये जर समजा 11:30 सेकंदाच्या आत तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल? सगळ्यात जास्त जी प्रॅक्टिस आहे त्याची याच्यामध्ये स्टेपिंग शिकावं लागेल, स्टेपिंग करावं लागेल. स्टेपिंग म्हणजे काय? जी पायरी असते ना पुढची पायरी, त्या पायरीवर एक पाय ठेवायचा, दुसरा पाय ठेवायचा, लगेच पहिला पाय खाली आणायचा आणि अशी स्टेपिंग करायची. एका मिनिटामध्ये आपली किती स्टेपिंग होते? मिनिट लावायचं आणि आपले मोजायचे आपले किती स्टेपिंग होतात ते. ज्याने जास्त स्टेपिंग केले, बघा एका मिनिटामध्ये ज्याचे 100-150 जास्त स्टेपिंग होईल तर आपले जे 2 पायांमधलं जे अंतर आहे ना, 2 पायांमधलं अंतर, हे अंतर वाढतं. म्हणजे स्टेप घेताना थोडंसं अंतर वाढतं. आणि दुसरी गोष्ट, आपला जो दम असतो हा दम जो आहे आपल्याला त्याच्यासाठी पुरेसा होतो. म्हणजे स्टेपिंग करणं अतिशय महत्वाचं आहे. ज्याने जास्तीत जास्त स्टेपिंगची प्रॅक्टिस केली तर त्याला हे 100 मीटर अतिशय म्हणजे त्याचा खूप चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर स्किपिंग म्हणजे दोर उड्या. जेवढ्या तुम्ही दोर उड्या कराल तेव्हा तुमचं शरीर तेवढं फ्लेक्झिबल होईल. ओके. तर बघा स्किपिंगचा सुद्धा याच्यात खूप मोठा फायदा आहे. स्प्रिंट मारणं आहे का नाही, 30 मीटर 50 मीटर याच्या स्प्रिंट मारणं, याचा सुद्धा मोठा फायदा होईल. त्याच्यानंतर टायर लावून पडणं, कमरेला बेल्ट बांधायचा आणि मागे एक टायर बांधायचा आणि ते टायर लावून काय करायचं? पळायचं. म्हणजे तुमच्या ज्या थाईज आहेत मांड्या, त्या मांड्यांमध्ये जेवढी ताकद वाढेल तेवढं तुमचं 100 मीटर रनिंग काय होईल? तुमची लवकरात लवकर होईल. त्याच्यानंतर स्टार्टिंगला बघा, आपला जो पहिला पाऊल आहे हा पहिल्या पाऊलाचा इकडच्या बाजूला, हा दुसरा पाऊल इथं असला पाहिजे. आणि गेट सेट गो म्हणतात आपल्या, तिथं लगेच सुरुवात झाली पाहिजे. तिथं 1/2 सेकंद 1 सेकंद सुद्धा वेळ वाया जायला नको. तिथला वेळ वाया जाणं म्हणजे तुमचा खूप मोठा याचा मोठा तोटा होतो, लक्षात ठेवा. ओके. तर हे सगळ्यात म्हणतं स्टार्टिंग घेणं. आणि सुरुवातीला 30 मीटर पर्यंत मान अशी सरळ होऊ द्यायची नाही, म्हणजे तेवढे फास्ट करायचं. आणि तुमच्या ज्या हाताच्या हालचाली आहेत, जर समजा पायाच्या हालचाली कमी होत असतील तर हातांच्या हालचाली वाढवा, म्हणजे तुमच्या पायांच्याही हालचाली वाढतात. जेवढं जास्तीत जास्त शक्य असेल तेवढं ते हे करा. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर स्पाईक युज करा. स्पाईक म्हणजे काय? ते खेळ्यांचे जे शूज असतात ते शूज युज करा. म्हणजे तुमचा त्याच्यात 1 सेकंद तर आरामशीर, तुमचा 1 ते 1.5 सेकंद आरामशीर तुमचा तिथं सेव्ह होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला 100 मीटर रनिंग ही अतिशय महत्वाची आहे. आणि जगातला जो रेकॉर्ड आहे हुसेन बोल्ट, जमैकाचा खेळाडू आहे, तर त्याचा जवळपास 9:56-9:58 सेकंदाचा रेकॉर्ड आहे. म्हणजे तो जर 10 सेकंदाच्या आत येऊ शकतो तर तुम्हाला 11:30 सेकंद आहेत, म्हणजे 1.5 सेकंद तुम्हाला जास्त वाढून दिलेले आहे. तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल. मुलींचं जे आहे तर फ्लोरिना ग्रिफिथ म्हणून अमेरिकेची आहे, तिचं 10:30 सेकंदाचा रेकॉर्ड आहे. म्हणजे मुलगी जर 10:30 सेकंदात येऊ शकतो, तुम्ही 11:30 सेकंदात सहज येऊ शकता. 20 पैकी 20 गुण मिळवले पाहिजे. आणि सुरुवातीला रनिंग करताना 100 मीटर रनिंग करताना डायरेक्ट झोपेतून उठायचं, 100 मीटर रनिंग करायची नाही, वॉर्म अप करायचं. आपलं जे हृदय असतं त्याची धडधड एकदम थांबलेली आणि एकदम जोरात केलं तर अशा वेळेस अटॅक देखील येऊ शकतो. त्याच्यामुळे पहिल्यांदा वॉर्म अप करायचं, म्हणजे हातपायांच्या हालचाली करायच्या, थोडी जॉगिंग करायची जागेवर, आहे का रे, थोडंसं 100 मीटर हळूहळू पळायचं. आणि मग नंतर ते ज्यावेळेस तुम्ही तयार व्हाल त्यावेळेस ती 100 मीटरला तयार व्हायचं आणि मग तिथून रनिंग करायचे, डायरेक्ट सुटायचं नाही. तुमचं 100 मार्काचं जर ग्राउंड असेल तर तुम्हाला मी सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना 90+ ग्राउंड असेल त्याच विद्यार्थ्यांनी इकडे उतरायचं आहे, कारण खूप विद्यार्थी प्रॅक्टिस करतायत. ओके. तर 100 मीटर रनिंग जे आहे, 100 मीटर रनिंग आणि तुमचे काही जो ग्रुप असेल, मुलांचा जो ग्रुप असेल ना, या मुलांच्या ग्रुपमध्ये एकमेकांशी प्रॅक्टिस करा, कोण किती सेकंदात येतं, दररोजचे सेकंद लावा.
ओके एखादा ट्यूटर असेल तर एखादा शिक्षक असेल तर शिक्षकाकडून त्याची माहिती घ्या. ओके आपल्या नाशिक मध्ये चांगलं मोठं चांगलं ग्राउंड आहे, तिथे देखील चांगले जे कोच आहेत खूप चांगले मार्गदर्शन करतात, त्यांचा सुद्धा सल्ला घ्या. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने आपण हे 100 मीटर जे आहे हे 100 मीटर आपण पाहिलेलं आहे. तर 100 मीटर झाल्यानंतर पुढचा इव्हेंट आहे तुमचा, 2 नंबरचा इव्हेंट आहे तो म्हणजे 1600 मीटर आणि मुलींसाठी आहे 800 मीटर. ओके 1600 मीटर मुलांसाठी किती आहे, 5 मिनिट 10 सेकंदामध्ये तुम्हाला हे जे कम्प्लीट केलं ते 20 गुण आहे तो, आणि मुलींना 2 मिनिट 50 सेकंद आहे. पॉइंट नाही आहे लक्षात ठेवा. ओके तर 2 मिनिट 50 सेकंद म्हणजे याला 25 गुण आहेत, त्याच्यानंतर 10-10 सेकंदाचा फरक पडतो, 10 सेकंदाला पुन्हा 21 गुण, पुन्हा 10 सेकंद कमी पडले 18 गुण, अशा पद्धतीने हे आहे. तर याच्यासाठी 1600 मीटरसाठी 5 मिनिट 10 सेकंद म्हणजे लय झाले, खूप झाले. मी स्वतः देखील माझ्या तब्येतीकडे पाहू नका, मी स्वतः देखील 100 मीटरमध्ये 200 मीटरमध्ये 400 मीटर आणि 1600 मीटरमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे माझ्या कॉलेज जीवनात. एवढंच काय, मी कॉलेज जीवनामध्ये 12 किलोमीटर रनिंगमध्ये संपूर्ण आमच्या कॉलेजमधून आणि आमच्या तालुक्यामधून पहिला आलेलो होतो. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्हाला 1600 मीटर जर रनिंग करायची असेल तर 1600 मीटरला तुम्हाला दररोज 5 किलोमीटर 10 किलोमीटर अशी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, म्हणजे तुमचा जो वेळ आहे तो अतिशय कमी याच्यामध्ये तुमचं होईल. मी 12 किलोमीटरला रनिंग अक्षरशः 43:43 पूर्ण केली होती, म्हणजेच तुम्हाला हे 1600 मीटर तर तुम्ही सहज आरामशीर एवढं तुमच्या दिलेल्या वेळामध्ये करू शकता. तर याच्यासाठी लॉंग रनिंग करायची, काय करायचं, लॉंग रनिंग करायची, म्हणजे 5-10 किलोमीटर दररोज पळायचं. त्याच्यानंतर लॉंग स्टेप स्प्रिंटा वगैरे मारायच्या, स्प्रिंट मारायच्या. ओके त्याच्यानंतर जी टेकडी असेल ना, ही टेकडी उंच आहे का नाही, म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या ज्या थाईज आहेत ना या थाईज वाढतील, हातापायांच्या हालचाली जे आहेत ना हे सुरुवातीला वाढेल. आणि सुरुवात ही जास्त जेव्हा सुरुवातीला तुम्ही रनिंगला सुरुवात कराल त्यावेळेस मात्र तिथं अजिबात वेळ वाया जाऊ द्यायचा नाही, कारण त्या खूप वेळ एकत्र खूप मुले सोडतात, बरोबर आहे का नाही. त्यावेळेस ती इतर मुलांच्या मधून बाहेर पडताना त्यावेळेस तुम्हाला खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे सुरुवातीच्या ज्या एक हालचाली जेवढ्या शक्य असेल तेवढ्या फास्ट करून इतरांच्या पुढे जाण्याचा तो प्रयत्न करा. ओके त्याच्यानंतर स्लो रनिंग फास्ट रनिंग हे सुद्धा तुम्हाला याच्यासाठी महत्वाचं आहे, म्हणजे 1600 मीटर रनिंग मुलींसाठी 800 मीटर रनिंग हे तुम्ही गावाकडं कुठेही खेड्यापाड्यामध्ये कुठेही असाल, डोंगर दरी टेकड्यांमध्ये कुठेही असाल तरी सुद्धा. आता आपल्या नाशिकची मुलगी आहे, काय नाव आहे तिचं, येतास 5वीच्या पुस्तकामध्ये त्यांचा धडा आहे, कविता राऊत सावरपाडा एक्सप्रेस, बरोबर आहे का नाही. म्हणजे अगदी त्या मुलीच्या पायात चप्पल नसायची परंतु तिने प्रॅक्टिस केली, म्हणजे आपण देर इज ऑलवेज रूम ऍट द टॉप, म्हणजे छतावर नेहमी जागा शिल्लक राहते असं म्हणतो, कोण म्हणतं नोकऱ्या मिळत नाही असं नाही. आणि तुम्हाला सांगतो खूप मोठी भरती पडणार आहे, 50,000 पदांच्या जी आहे ते ही भरती होणार आहे. 2019ची जी भरती अतिशय छोटी भरती होती ती भरती आता ही कम्प्लीट झालेली आहे. या मुलांना ट्रेनिंगला पाठवलं की लगेच आपला लवकरच जीआर येईल आणि चांगली तयारी तुम्ही करायची आहे. तर हा 2 नंबरचा इव्हेंट आहे, 2 नंबरचा. त्याच्यानंतर आपण 3 नंबरचा इव्हेंट आपण पाहूया, गोळाफेक. बघा गोळाफेक मध्ये जर समजा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला 50 गुणांची जर समजा ग्राउंड असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला गोळाफेकला 3 चान्स दिले जातात आणि ज्या चान्समध्ये जास्त गोळा जाईल तो चान्स तुम्हाला धरला जातो. परंतु तुम्हाला याच्यामध्ये 100 मार्काचा जर असेल तर तुम्हाला फक्त पहिला चान्स दिला जातो, पहिल्या वेळेस जर तुम्ही फाऊल झाले तर दुसरा चान्स दिला जातो. लक्षात आलं, दुसऱ्यांदा जर फाऊल झाले तर पुन्हा तिसऱ्यांदा चान्स दिला जात नाही. त्याच्यामुळे गोळा फेकताना गोळा फेकची जी प्रॅक्टिस आहे ही प्रॅक्टिस अतिशय छान करा. साधारणतः तुमचा 16 पौंडाचा गोळा असतो, 16 पौंडाचा, 16 × 454 जर केलं तर 2.7 किलोग्रॅम एवढी म्हणजे हा गोळा असतो तुमचा मुलांचा, आणि मुलींचा आहे जे 4 किलोचा गोळा असतो. तर तुम्ही रेषा आखून घ्यायची, अशी रेषा असं गोल करून अशी रेषा आखून घ्यायची आणि या अशा आखल्यानंतर इथं जे आहे इथं ह्या अशा रेषा मारून घ्यायच्या या रेषा, आणि 8.5 मीटर बघा इथून तुम्ही गोळा, बघा तुम्ही इथून घुसते ना गोळ्यामध्ये, तुम्ही इथून गोळा फेकला तरी तुमचा गोळा इथंच पकडला जाईल, इथून फेकला तरी इथंच पकडला जाईल. इथं पायाला टच केलं, इथं जर टच केलं ना याला काही फरक पडत नाही. फक्त गोळा फेकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय गोष्ट लक्षात ठेवायची, समजा तुम्ही इथून घुसले गोळा हातात घेतला आणि गोळा घेऊन डायरेक्ट फेकला, आता समजा 8.5 मीटरच्या पुढे गेला तुमचा गोळा तर तुम्हाला 20 मार्क मिळतात, बरोबर. पण एखादा मुलगा काय करतो, आणि माझा गोळा किती दूर गेला चला पाहून घ्या चला, तो असा जातो, काय करतो असा तिकडं असं पायला जातो, असं जर गेला तर काय होतो तो फाऊल होतो. किंवा असा गोळा फेकल्यानंतर जर समजा त्याने त्याचा जर हात गोळा फेकल्यानंतर जर ह्या रेषेला टच होऊन गेला असा,
तरी देखील काय होतं त्याचा फौल होतो. त्याच्यानंतर तो असा गेला आणि तो असा बाहेर निघून आला तरी देखील काय होतं त्याचा फौल होतो. ह्या या त्याने समजा इकडे इकडून गोळा धरला आणि इकडे गोळा फेकून दिला तरी त्याचा काय होईल फौल होईल. त्याने बरोबर सरळच गोळा फेकायचा आहे. गोळा फेकची प्रॅक्टिस करा. गोळा फेकण्यासाठी तुम्हाला टेक्निक अतिशय महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे टेक्निक असतं त्या विद्यार्थ्यांना म्हणजे कमी ताकदीचे मुलं सुद्धा 8.5 मीटरच्या पलीकडे गोळा फेकू शकतात. हा असा आमचा अनुभव आहे. दररोज त्याची प्रॅक्टिस करा. जे आपले डंबेल्स असतील डंबेल्स मारा. जिम मध्ये जे साहित्य असतं ते जिमचा वापर करा. किंवा तुमचं जे सिंगल बार असेल डबल बार असेल त्या डबल बार वरती जे आहे तर ते हे करा. त्यांचे जे कोच असतील त्या कोच कडून मार्गदर्शन घ्या. तर मुलींना हा 6 मीटरला 25 गुण असतात, 5.5 मीटरला 21 गुण असतात आणि 5 मीटरला 18 गुण असे म्हणजे अर्धा अर्धा मीटरचे त्यांचे 3-3 गुण कमी होत येतात. आणि मुलांचे जे आहे तर पहिल्यांदा 60 सेंटीमीटरचा पहिला फरक असतो आणि नंतर 50-50 सेंटीमीटरचा फरक केलेला असतो. काही विद्यार्थी म्हणतात सर 50-50 सेंटीमीटरचा फरक असतो. तसं असलं तरी काही हरकत नाही. पण आपण एक लक्षात ठेवायचं 50 आपला 8.5 मीटरच्या पुढे गोळा कसा जाईल. कारण आपल्याला मार्क्स किती मिळवायचे आहेत आपल्याला 92 म्हणजे 90+ मार्क्स मिळवायचे. 92, 94, 96 असे मार्क्स मला आपल्याला मिळवायचे. सिन्नर मधले मुलं होते माझ्याकडे महाराष्ट्र केसरी पर्यंत कुस्ती खेळलेले मुलं होते. सगळ्याच्या सगळे पोरं म्हणजे 13च्या 13 विद्यार्थी मुंबई पोलीस आहेत. याचं कारण काय की मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला लेखी परीक्षेचं सगळं मार्गदर्शन करतो. ते म्हणे सर आमचं ग्राउंड आउट ऑफ आहे तर कोणाला 96 मार्क्स कोणाला 94 मार्क्स कोणाला 98 मार्क्स असे मार्क्स होते. त्याच्यामुळे त्यांना त्याचा खूप मोठा फायदा झाला. ओके तर हे जे गोळा फेकचं जे टेक्निक आहे दररोज ते टेक्निक यांच्याकडून शिकून घ्या. जे कोच असतात त्यांच्याकडून शिकून घ्या. दररोज प्रॅक्टिस करा. सकाळी प्रॅक्टिस करा संध्याकाळी प्रॅक्टिस करा. आणि ज्या विद्यार्थ्याची रनिंग चांगली असते ना त्याचा गोळा जात नाही किंवा ज्याचा गोळा चांगला जातो ना ते रनिंग मध्ये म्हणजे हे जे आहेत ना हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. ज्याची रनिंग चांगली असते त्याला गोळ्याला थोडाफार इकडे तिकडे 1-2 मार्क कमी होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा. ओके डबल बार सिंगल बार त्याच्यावरती व्यायाम करा. त्याच्यानंतर जे सूर्यनमस्कार असतील ते काढा. त्याच्यानंतर जे याचे जे डंबेल्स असतात ते डंबेल्सचा वापर करा म्हणजे तुमची जी इथली जी आहे. आणि गोळा आपल्याला असं वाटतं की गोळा असा धरायचा ना असा फेकून द्यायचा. फक्त हाताने गोळा फेकला जात नाही तळपायाच्या नखापासून ताकद लावावी लागते गोळ्याला. आलं का लक्षात. त्याच्यामुळे गोळा अतिशय महत्वाचा आहे. तर गोळा फेकला आपल्याला 20 मार्क्स आहेत मुलींना 25 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर आपला लांब उडी. आता जर समजा तुमचा 50 मार्कांची जर लेखी परीक्षा झाली तर तुम्हाला लांब उडी राहणार नाही बरोबर. पण 100 मार्काचं राहिलं तर लांब उडी राहील. म्हणजे मुलींसाठी किती गुणांची राहील ती 25 गुणांची आणि मुलांसाठी 20 गुणांची ती हे राहील. मग तुमची उडी किती जायला पाहिजे मुलांची 5 मीटरच्या पुढे जायला पाहिजे. 5 मीटरच्या पुढे गेली तर आरामशीर तुमचं 20 गुण तुम्हाला मिळतात. आणि नंतर 25 सेंटीमीटर कमी केलं 4.75 गेली. 4.76 जरी गेली तरी तुम्हाला 20 गुण असतात. पण 4.75 गेली का 18 गुण असतात. 4.75च्या खाली 4.49 पर्यंत मग ते 18 गुण. पण 4.50 जर गेली तर ती 16 गुण. 2-2 गुण असतात. एकदा तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा तसंच असतं. तुम्ही 100 आता 50 मीटरला तर काही नाहीच आहे. 50 मार्कांचा असेल तर तुम्हाला नाहीच आहे. पण याच्यामध्ये सुद्धा तुमचा एकच फाऊल पकडला जातो. दुसऱ्यांदा डबल फाऊल झाला तर तुमचे पूर्ण मार्क्स जातात. त्याच्यामुळे त्याची सुद्धा अतिशय चांगली जोरात प्रॅक्टिस करायची आहे. मला माहिती आहे तुमच्या ही आरामशीर तुमची उडी जाते. मुलींना 3.80 मीटर म्हणजे जवळपास 4 मीटरच्या आत आहे. नंतर 30-30 सेंटीमीटरचा फरक आहे. बघा 3.50 पुन्हा 3.20 असे तुमचे पहिल्यांदा 4 गुण कमी होतात. नंतर 2 गुण नंतर सॉरी 3 गुण 3-3 गुण असे कमी होतात. तर मुलींसाठी सुद्धा हा इव्हेंट आहे. मुलींसाठी फक्त पुलअप्स नाही. त्याच्यामुळे हा सुद्धा इव्हेंट अतिशय महत्वाचा आहे. तर लांब उडीची चांगली प्रॅक्टिस कराल ना नक्की. बरं बघूया तुमची किती चांगली प्रॅक्टिस होते आणि तुम्हाला ग्राउंड मध्ये किती मार्क्स मिळतात. ज्या विद्यार्थ्याला ग्राउंड मध्ये 96-98 गुण आहेत त्या विद्यार्थ्यांचं 100% सिलेक्शन होईल. लेखी परीक्षेची जबाबदारी आमच्यावर. लेखी परीक्षा आम्ही सगळं करून घेऊ. पण ग्राउंड मात्र तुमचं 96-98 ग्राउंड आलं पाहिजे. 100 पैकी 100 ग्राउंड सुद्धा तो येऊ शकतो. 100 पैकी 100 ग्राउंड कसं येईल ते पाहिजे. ओके आणि शेवटचा इव्हेंट आहे 5वा इव्हेंट आहे म्हणजे तो पुलअप्स आहे की नाही. पुलअप्स आणि जर तुम्ही दररोज जर समजा सिंगल बार वर समजा 10 पुलअप्स काढत असाल तर तिथं आरामशीर तुमचे 14-15 आले आरामशीर पुलअप्स येतात. ज्या विद्यार्थ्यांचे 6-7 पुलअप्स जातात ना तर शेवटी 6 पुलअप्स गेल्यानंतर झटका मारून वर जायचे. ते अशी मान करून वर जायचं नाही. तसे केलं तर तुमचं तो पुलअप्स निघत नाही. तर त्याच्यामुळे एकदम झटका मारून म्हणजे 10 पुलअप्स आले तर 20 गुण, 9 आले तर 18 गुण, 8 आले तर 16 गुण, 7 आले तर 14 गुण. मुलींसाठी पुलअप्स वगैरे
नाही ओके तर याच्यासाठी आपण दोन दोन मुलं एकदम लटकवले जातात तिथं फळ ही असते फळी असते आणि ते ग्रीप असते त्याच्यामुळे तिथं आरामशीर 10-12-14 सहज तुमचे जातात त्याच्यामुळे काय करायचं ते याच्यासाठी तुमचं वजन कमी असणं गरजेचं आहे वजन कमी कर रे आलं का लक्षात त्याच्यानंतर जे आहेत डंबेल्स मारणं त्याच्यानंतर त्याला लटकून राहणं थोडा वेळ कोण जास्त वेळ लटकून राहतं थोडा वेळ लटकून राहायचं ती अशी प्रॅक्टिस करा तुम्ही ते एक तुमचं महत्वाचं आहे त्याच्यानंतर आता तुमचं पोलीस भरतीसाठी शिक्षण काय गरजेचं आहे तर तुम्हाला 12वी पास पाहिजे 12वी मग तुम्ही 2-3 गटावेळा खाऊन जरी पास झालेले असेल तर काय पाहिजे 12वी पास पाहिजे तुम्ही यशवंतराव चव्हाणचं जरी केलेलं असेल तरी तुम्ही 12वी पास पाहिजे मग एखादा म्हणजे सर आर्ट चालेल का तो आर्ट कर नाही तर कॉमर्स कर नाही तर सायन्स कर नाही तर काही कर एखादा म्हणजे सर डिप्लोमा चालेल का नाही चालणार डिप्लोमा 10वीनंतर तुम्ही डिप्लोमा केला तर चालणार नाही डिप्लोमा म्हणजे आयटीआय केला किंवा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला तर तुम्हाला चान्स नाही तुम्ही त्याच्यानंतर 11वी 12वी करून मग हे यायचं किंवा तुमची डिग्री झालेली पाहिजे काय पाहिजे डिग्री झालेली पाहिजे तर तुम्हाला तो चान्स असेल तुमचं जो बँड्स म्हणजे ढोल पदक असतं ना तर त्याला तुम्ही 10वी पास असले तरी सुद्धा तुम्हाला भरती होऊ शकतं ओके त्याच्यानंतर मुलांसाठी जी उंची आहे ती 165 सेंटीमीटर आहे मुलींसाठी 158 सेंटीमीटर आहे आणि बॅट्समन मध्ये 2.5 सेंटीमीटरची सवलत आहे म्हणजे 2.5 सेंटीमीटर कमी असलं तरी चालेल म्हणजे इथं 165 असलं तरी सुद्धा चालेल छाती जी आहे तर छाती तुमची 79 सेंटीमीटर छाती असली पाहिजे छाती किती असली पाहिजे 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर प्लस पाहिजे आता समजा माझी छाती समजा 85 आहे आणि माझी छाती समजा 1 सेंटीमीटर फुगली तर चालणार नाही छाती किती पाहिजे 5 सेंटीमीटर प्लस पाहिजे म्हणजे ती 85 असली ना ती 90 झाली पाहिजे ती 80 असेल ना 85 म्हणजे 5 सेंटीमीटर छाती फुगली पाहिजे मुलींसाठी यांना याची गरज नाही त्याच्यानंतर वयोमर्यादा जे आहे तर 18 वयापासून तर 28 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा आहे ओपनसाठी कॅटेगरी का SC ST साठी 5 वर्ष वाढीव आहे OBC साठी जे आहे तर ती 3 वर्षाची वाढीव आहे म्हणजे 28+31 आहे आता कोरोनाचा काळ गेला कोरोना काळामध्ये काही लोकांनी भरती झाली नाही फॉर्म भरले नाही तर त्यांचं असं म्हणणं चालू आहे की 2 वर्ष यांना वाढून द्यावं म्हणजे 28+30 करावं आहे का नाही पुढे 33 नाही हे केलं तर इथं ऍडजस्ट होतं परंतु इथं 28+30 करावं 31+33, 33+34 असं केलं तर त्यांना जास्त चान्स आहे तर अशी आपली एक म्हणजे सरकारला एक विनंती आहे की त्यांना 1-2 वर्षाचा का होईना हा कालावधी वाढून द्यावा किंवा एखादं 1.5 वर्षाने 2 वर्षाने जर राहिला असेल तर त्याला ही शेवटची भरती करू द्यावी आहे की नाही तर असा एखादा हुशार पोलीस असेल तर तो सुद्धा आपल्या याच्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हा कामात येईल तर आता शिक्षण झालं त्याच्यानंतर SRPF जे आहे ना स्टेट रिझर्व पोलीस फोर्स आहे ना तर याला ओपनसाठी 170 सेंटीमीटर याला 168 सेंटीमीटर आहे याचे जी ग्राउंड आहे याचा ग्राउंड वेगळा आहे पोलीस भरतीच आहे ही परंतु राज्य राखीव पोलीस दल याच्यामध्ये त्याला 5 किलोमीटरची रनिंग आहे गोळाफेक आहे 25 मार्काचा 100 मीटर रनिंग आहे 25 गुणांची असं 100 गुणांचा आणि हे 5 किलोमीटर रनिंग त्याला 24 मिनिटात करायची असते आणि हे जे आहे ना गोळाफेक 100 मीटर रनिंग जसं आपलं पोलीस भरतीचं आहे तसंच आहे ओके म्हणजे एखाद्या असं वाटलं माझं पुलअप्स नाही लांब उडी नाही तर याला पुलअप्स लांब उडी याच्यामध्ये नाही तर हे एक आहे आणि याला सुद्धा शिक्षण किती आहे 12वीपर्यंत शिक्षण आहे SRPF वाल्यांना त्याच्यानंतर आता पेपर पोलीस शिपाई असेल बँड्समन असेल SRPF असेल पोलीस चालक असेल जेल पोलीस असेल रेल्वे पोलीस यांचे पेपर जवळपास सारखेच असतात फक्त जो पोलीस ड्रायव्हर असतो ना त्याला 20 मार्काचा जे आहे ना वाहतुकीचे नियम असतात आणि मराठी 25 मार्क पण मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्य त्यांना 20-20 मार्काचा असतो पण बाकी सगळ्या पोलीस भरतीला पोलीस भरती असेल त्याच्यानंतर SRPF असेल पोलीस चालक असेल पोलीस चालक नाही जेल पोलीस असेल रेल्वे पोलीस हे सगळे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंडर येतात आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांची भरती करतं ओके जरी आपल्याला वाटलं रेल्वे पोलीस आहे तर केंद्राच्या अखत्यारीत नाही येतो त्याला पगार कोण देतं त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट पगार देतं आणि मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे तर ते मराठी जे आहे त्याला 25 गुणांचा मराठीचा पेपर असतो 25 गुण त्याला गणितात पाहिजे 25 गुण बुद्धिमत्तेचा आणि 25 गुण त्याला सामान्य ज्ञान याच्यामध्ये 25 मग आता मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आपला महाराष्ट्र राज्याचा मुंबई पोलिसाचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये राज्यात जो पहिला विद्यार्थी आला त्याने फक्त आपला युट्यूब चॅनल पाहून तो संपूर्ण राज्यात पहिला आला म्हणजे आपले गणित गुरु युट्यूब चॅनलवर सगळे मराठीचे सगळे व्हिडिओ आहेत सगळे गणिताचे सगळे व्हिडिओ आहेत बुद्धिमत्तेचे सगळे व्हिडिओ सामान्य ज्ञानचे सुद्धा बऱ्यापैकी व्हिडिओ आहेत आता काय काय अभ्यास करायचा ते देखील आपण पाहू याचं मेरिट किती जातं तुम्ही म्हणाल सर याचं मेरिट किती जातं
पेपर कसा आहे, पेपर जर अवघड असेल तर 70-75 बी मेरिट असतं. पेपर एकदम सोपा असेल तर 90-95-96 असं देखील मेरिट असतं. म्हणजे पेपर किती सोपा आहे याच्यावर त्याचं मेरिट असतं. साधारणतः आपलं 90 प्लस आपलं टार्गेट असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ग्राउंड काढा. ग्राउंड मध्ये तुम्हाला 96-98-100 मार्क्स मिळवा. तुमचं हे जे याचं जो पेपर आहे आपण पेपर आरामशीर आणि पेपरला दररोज अभ्यास करा. त्याच्यानंतर तुमचं जे आहे जे सामान्य ज्ञान आहे याच्यामध्ये चालू घडामोडी असतात. म्हणजे दररोजचे पेपरचे कात्रण पेपर वाचायचा, पेपरच्या नोट्स काढायच्या. त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पेपर द्यायला चालले, आता समजा नाशिक जिल्ह्यात आले ना, तर नाशिक जिल्ह्याची सगळी माहिती, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, कलेक्टर, SP, CP, कोर्ट, कोण 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 काय काय आहे, सगळे पदस्थ उच्च पदस्थ असतील, किंवा याचे अक्षांश रेखांश विस्तार, याचं तापमान, याच्यातली पिकं, याच्यातले कोणकोणते मोठे लोक होऊन गेले, किती आमदार आहेत, खासदार कोण काय, हे सगळं, याच्यातले कोणते मंत्री आहेत, हे सगळं आपण याच्यामध्ये पाहायचंय. म्हणजे त्या जिल्ह्याची सगळी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पोलीस भरतीला तुमचं पोलीस प्रशासन महत्वाचं असतं. म्हणजे पोलीस दलातला सर्वात उच्च पदस्थ कोण, पोलीस महासंचालक. कोण? पोलीस महासंचालक. मग पोलीस महासंचालकापासून जे खालची जी पद आहेत सगळी, हे पोलीस शिपायापर्यंत हे सगळेच्या सगळे पद वरून खाली रेंज माहिती पाहिजे. मग सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे हे सगळे याची माहिती असणं, पोलीस प्रशासनाची माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हिस्ट्री म्हणजे इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र आहे का नाही, हे चालू घडामोडी हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना काय सवय असते, असे टॅटू काढायची सवय असते, हे मोठे मोठे टॅटू आहे का नाही, तर इथं इथं टॅटू काढतात, इथं टॅटू काढतात, इथं टॅटू काढतात. छोटा थोडाफार छोटा टॅटू एखादा असेल इथं कुठं लपलेला तर तो टॅटू चालतो. म्हणून तुमचा जर इथं जर टॅटू असेल असं सलामी द्यायची असेल, तो टॅटू दिसत असेल आय लव्ह यू चा, चालेल का? नाही चालणार. हा असा टॅटू वगैरे काही काढायचा नाही, त्या टॅटू वाल्यांना घेत नाही. आणि लक्षात ठेवा, ग्राउंडची प्रॅक्टिस करत असताना काय करायचं, ग्राउंडला तुम्हाला समजा गोळा तुम्हाला गोळ्याची प्रॅक्टिस करायची, येडे चढे अजिबात करायचे नाही. काय करायचं, आपण आपल्या गोळ्याची प्रॅक्टिस करायची, नाही तर ती एखादी पोलीस भरतीला आलेली आहे, हा तू असा गोळा फेक, तिने च्या शिकवायच्या नादात पडायचं नाही. लक्षात आलं का? हा हनुमानाची प्राय हे करायची, हनुमान चाली समानायचं. बर, तर हा टॅटू जे आहे टॅटूचा. त्याच्यानंतर गॉगल जे आहे, गॉगल थोडाफार असला तर एवढ्या गॉगलची एवढं काही हे झाले होत नाही. तुम्हाला डिप्लोमाचं सांगितलं, डिप्लोमा असलेला चालणार नाही, पण डिप्लोमा 12वी असेल तर चालेल, डिग्री असलेला चालतो. त्याच्यानंतर 17 नंबर फॉर्म भरून जर समजा एखादा 10वी पास झालेला असेल, नंतर 12वी केली असेल यशवंतराव चव्हाणची किंवा वगैरे, तरी असा विद्यार्थी सुद्धा याला चालतो. त्याच्यानंतर काही विद्यार्थी म्हणतात सर NCCचं चालेल का? आता NCCचं चालतं, पण ते मिलिटरीला चालतं, पोलीस भरतीला चालत नाही. पोलीस भरतीला ज्या विद्यार्थ्यांनी NCC कम्प्लीट केलेला आहे त्यांना पेपर न देता सुद्धा, फक्त याच्यामध्ये ग्राउंड मधून त्यांचं डायरेक्ट सिलेक्शन होतं, त्यांना पेपर द्यायची गरज नसते. पण त्यांनी 3 वर्ष NCCचं पूर्ण सराव केलेला पाहिजे आणि त्याला सी सर्टिफिकेट पाहिजे, 3 वर्षाचं सी सर्टिफिकेट त्यांच्याकडे असलं पाहिजे. तर तुमच्या ज्या गावा खेडेगाड्या आजूबाजूला शाळा असतील तिथं स्काउट गाईडपेक्षा जर NCC वगैरे तुम्हाला जर तिथं भाग घेता आला तर ते पहा, त्याचा तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा होईल. याचा पोलीस भरतीला याचा काही फायदा होत नाही. त्याच्यानंतर जे होमगार्ड आहे, होमगार्ड ज्या विद्यार्थ्यांनी होमगार्ड म्हणून 3 वर्ष ड्युटी केलेली आहे ना, तर त्यांना नोकरीमध्ये 5% आरक्षण असतं. तर होमगार्ड आता मध्यंतरी भरती नव्हती आणि त्याच्यामुळे होमगार्डवाल्यांना आता 3 वर्ष झालेले असतील आणि होमगार्ड यांच्यासाठी आपल्याला त्यांना सुद्धा खूप मोठा चान्स आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्सचा जो कोठा असतो, तर त्याच्याकडे जिल्हास्तरीयचं सर्टिफिकेट चालणार नाही, त्याला राज्याचं सर्टिफिकेट पाहिजे. एका राज्यस्तरीय खेळामध्ये ज्याचा प्लेस आला पाहिजे, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, जे असे काही जे नंबर असतील तर ते प्लेस आलेले पाहिजे, किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तो उत्कृष्ट खेळाडू असला पाहिजे. युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा त्याचं चालेल, पण राज्यस्तरीय सर्टिफिकेट पाहिजे, तर त्यांनाच त्याचं आरक्षण असतं. आणि आपलं जे इतर जे आरक्षण आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे नियम आहेत त्या नियमानुसार आरक्षण दिलं जातं. आता EWA सुद्धा 10% आरक्षण आहे, जसं SC ST, जसं आपलं पहिलं रिझर्वेशन आहे 13% SC ला असेल, 7% ST ला असेल, OBC, NT वगैरे हे सगळे मिळून ते काय सगळे मिळून 27% आहे, त्याच्यात थोडं थोडं वाटणी केलेली आहे. तर हे सगळं आरक्षण जे आहे ते आरक्षणचे नियम आहेत ते व्यवस्थित पहा. त्याच्यानंतर जे पोलीस बॉईज असतील, एखादा मुलगा पोलिसाचा मुलगा आहे आणि त्याचे वडील रिटायर झाले, आता समजा तो पोलीस ड्युटी करतोय, तर ड्युटी करणाऱ्या पोलिसांना आरक्षण नाही, परंतु जे रिटायर झालेले आहेत अशा त्या पोलिसांच्या मुलांना आरक्षण आहे. परंतु एखादे पोलीस काय सेवा बजावत असताना ऑन ड्युटी जर समजा ते समजा एक्सपायर झाले,
काही करत असताना, तर अशा विद्यार्थ्यांना त्या जिल्ह्याचा जो प्रमुख असेल जिल्हा पोलीस अधीक्षक SP किंवा शहराचा असेल तर CP कमिशनर ऑफ पोलीस त्याचा मेन असतो, है ना, पोलीस आयुक्त, तर त्यांना तो अधिकार असतो, ते डायरेक्ट त्यांना घेऊ शकतात अशा पद्धतीने। त्याच्यानंतर याच्यामध्ये अभ्यास काय करायचा, पोलीस भरती करायची ना, तर दुकानात जायचं, मागच्या पोलीस भरतीचं एखादं पुस्तक असेल ना ते घेऊन यायचं, म्हणजे मागं काय विचारलेलं आहे याच्यावरून आपल्याला पुढचा अभ्यास करता येतो, म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिका सोडवणे हे सगळ्यात अगोदर पाहायचं, जरी तुम्हाला काहीच येत नसेल तरी सुद्धा काय काय विचारलं हे तरी लक्षात येतं, म्हणजे नंतर अभ्यास करताना अरे हा असा प्रश्न आला होता बरं का परीक्षेत, म्हणजे हे आपले पहिल्यांदा हे होतं, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला प्रश्नपत्रिका सोडवणं, ज्या जिल्ह्याचा पेपर आहे त्या जिल्ह्याचा पहिल्यांदा अभ्यास करायचा। बघा इयत्ता तिसरीला एक पुस्तक असतं त्या जिल्ह्याचा अभ्यास असतो, म्हणजे त्या जिल्ह्याची आखी अक्षांश रेखांश विस्तार असेल, त्या जिल्ह्यातली पिकं असतील, त्या जिल्ह्यातले मोठे लोक असतील, नद्या असतील, सरोवर असेल, जे काही वैशिष्ट्य असेल त्याचा सगळा अभ्यास करायचा, ते एक अतिशय महत्वाचं आहे। मागील विद्यार्थ्यांनी काय अभ्यास केला त्यांचा अनुभव अतिशय महत्वाचा आहे। पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला याचा म्हणजे पुढच्या या लगेच थोड्या वेळात आपण त्याच्या विद्यार्थ्यांचे अनुभव ऐकवणार आहोत, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी काय केलं, म्हणजे खूप महागडे क्लास लावले है की नाही, 1 लाख माझ्या पप्पाने 1 लाख रुपये भरले आणि मी या क्लासला आहे आणि माझं आता सिलेक्शन होणार, या धुंदीत राहू नका, लक्षात आलं का, म्हणजे पोलीस भरतीसाठी खूप मोठी क्राऊड आहे, काहींचं तर एक एमच असतं मला पोलीस भरती करायची, ओके, तर त्याच्यामुळे या धुंदीत राहू नका, खूप महागडा क्लास लावला, सक्सेस यश मिळवणं हे तुमच्या हातात आहे, यश मिळवणं हे काय तुमच्या हातात आहे, तर तुम्ही ऑनलाईन युट्यूबवरून सुद्धा याचा अभ्यास करू शकता। आता माझं जो गणित गुरु चॅनल आहे याच्यामध्ये सगळं मराठीचे सगळे व्हिडिओ आहे, अगदी म्हणजे पोलीस भरतीपासून MPSC पासून सगळे सरळ सेवा सगळ्यांसाठी उपयुक्त असणार टोटल मराठी आहे, म्हणजे 25 पैकी 25 गुण मिळालेले हजारो विद्यार्थ्यांचे मला फोन आले आतापर्यंत, ओके। त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे, तर गणित आणि बुद्धिमत्ता याचे सुद्धा हे करायचे, माझं जे पुस्तक आहे बघा हे गणित गुरु अंकगणित नावाचं पुस्तक आहे आणि गणित गुरु बुद्धिमत्ता नावाचं पुस्तक आहे, आणि याचं एखादं चॅप्टर काढलं लसावी मसावी चॅनल पाहायचा, वरती प्लेलिस्ट मध्ये जायचं, आज लसावी मसावीचा अभ्यास करायचा, लसावी मसावीचे प्लेलिस्ट पाहायची, लसावी मसावीचे सगळे या पुस्तकातले सगळे उदाहरणं सोडवायचे आणि युट्यूबवरचे सगळे व्हिडिओ पाहून टाकायचे आणि स्वतःच्या नोट्स काढून टाकायचे, झालं ते चॅप्टर कम्प्लीट झालं। लगेच दुसऱ्या दिवशी शेकडेवारी घ्या, याच्यातला शेकडेवारीचा अभ्यास करा, आपल्या याच्यावरचा शेकडेवारी प्लेलिस्ट पा परसेंटेज, ते शेकडेवारीचे सगळे व्हिडिओ पाहून टाका, त्याच्या नोट्स काढून टाका, झालं शेकडेवारी। अशा पद्धतीने एक एक सगळं चॅप्टर जे आहे ते सगळे चॅप्टर गणित बुद्धिमत्ता याचं तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर मराठीचे जे आहे तर मराठीसाठी बघा हे मोराळ आंबेचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर हे बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक आहे, त्याच्यानंतर बघा हे आशालताताई गुट्टे यांचं पुस्तक आहे, हे बी छान पुस्तक आहे, त्याच्यानंतर हे OLS पब्लिकेशन्स आहे, त्याच्यात सगळ्या आतापर्यंतच्या MPSC सरळ सेवा या परीक्षांमध्ये विचारलेले हजारो प्रश्न याच्यामध्ये आहेत, तर हे प्रश्न सुद्धा आपण घेतलेले आहेत तर आपल्या युट्यूब चॅनलवरती, तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तकांचा तुम्ही वापर करू शकता। म्हणजे तुमचं जे मराठी आहे, मराठी गणित आणि बुद्धिमत्ता हे ओके झालं, युट्यूब चॅनलवरती जे आहे तर माझं बघा माझं गणित गुरु चॅनल आहे, याच्यामध्ये तुम्हाला हा तो विद्यार्थी सांगणारच आहे तुम्हाला नक्की काय अभ्यास केला असं। त्याच्यानंतर विठ्ठल कांगणे सर जे आहेत तर ते सुद्धा छान शिकवतात, माझा विद्यार्थीच आहे अतिशय, म्हणजे तुमचे जे करंट जे आहे तर याच्यामध्ये ओके होऊन जाईल। तर त्याच्यानंतर जे कराळे सर आहेत, कराळे सरांचं जे आहे तर त्यांचा सुद्धा युट्यूब चॅनल चांगला आहे, अतिशय चांगला आहे। पुस्तकं तुम्ही गणित गुरु पुस्तक वापरा, मोरावळंबेचं मराठीसाठी, बाळासाहेब शिंदे, आशालता गुट्टे, आता ओएलएसचं दाखवलं, पेपरच्या दररोज पेपर रिडिंग करायचा, त्याच्या नोट्स काढायचे, चालू घडामोडीसाठी बळीराम हावडेचं लक्षवेध पुस्तक आहे, इद्रिस पठाण सरांचं Topper 77 आहे, राजेश भराडे सरांचं पुस्तक आहे। तुम्हाला इतिहास भूगोल विज्ञान हे जर करायचं असेल तर तात्यांचा ठोकळा आहे, एकनाथ पाटील तात्यांचा ठोकळा चांगलं पुस्तक आहे, सराव पेपरचं एक पुस्तक पाहिजे तुमच्याकडे सराव पेपरचं, हे बाकीचे पुस्तकं कमी जास्त राहिले तरी चालेल पण सराव पेपरचं एक पुस्तक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, आणि 5वी ते 10वीचे जे पुस्तक आहेत या पुस्तकातूनच तुमचं इतिहास भूगोल विज्ञान वगैरे विचारलं जातं। तर आता इतर विद्यार्थ्यांचे म्हणजे आपल्या याच्यामध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांचे काय अनुभव आहेत तर ते अनुभव सुद्धा आपण पाहणार आहोत, तर त्या विद्यार्थ्यांनी काय सांगितले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे। जय हिंद मित्रांनो, मी विक्रम बाबूजी मोरे कोल्हापूर, सांगायला खूप आनंद वाटतोय की मी नुकत्याच झालेल्या मुंबई पोलीस परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून टॉप म्हणजेच पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो आहे।
जर बघायला गेलं तर इच्छा, मार्ग आणि प्रयत्न असे यशाकडे जाण्याचे तीन मार्ग आहेत. इच्छा आणि प्रयत्न सर्वच लोक बघतात, पण यशस्वी तोच होतो ज्याला योग्य मार्ग सापडतो किंवा ज्याला योग्य मार्गदर्शन मिळतं. माझ्या आयुष्यामध्ये माझे गुरुवर्य आबासू बळीप सर यांचा वाटा आहे. दुसरी गोष्ट बघायला गेलं तर मार्च 2020 ज्यावेळी लॉकडाऊन लागला त्यावेळी अख्खी 2 वर्ष ही कोरोनामुळं वाया गेली आणि अभ्यासावर सातत्य ठेवणं हे फार मोठं चॅलेंज होतं आमच्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकांसाठी. आणि अकॅडमी वगैरे बंद असताना आम्ही काय केलं की यूट्यूबला गणित गुरु श्री शांताराम आहेरे सर यांची लेक्चर अटेंड केली. इतकं प्रभावीपणे त्यांचं जे म्हणणं आहे की मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही इतर ठिकाणी क्लासेस वगैरे लावण्यापेक्षा किंवा भरपूर ठिकाणी मोठमोठे लेक्चर्स लावण्यापेक्षा जरी घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून गणित गुरु शांताराम आहेरे सरांची लेक्चर अटेंड केली किंवा त्यांची पुस्तकं, इतकी पुस्तकं पण छान आहेत ना की गणित गुरु ह्या नावाप्रमाणेच गुरु आहेत ते. मी खरोखर त्यांचा आभारी आहे कारण का त्यांचासुद्धा माझ्या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे. आणि ऑल द बेस्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, या विद्यार्थ्याने एक प्रतिक्रिया टाकलेली मला व्हॉट्सअपला. मी विशाल पोपट कदम, सातारा कराड. मी या विद्यार्थ्याला पाहिलेलंही नाही, परंतु त्या विद्यार्थ्याला बघा आपला गणित गुरु चॅनल फॉलो केला आणि त्याने तो सांगतोय, सर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की आपल्या युट्यूबवरील अभ्यासाविषयी चॅनल गणित गुरुवरील मराठी गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर्स बघून मला खूप खूप फायदा झाला. आज तुमच्या मार्गदर्शनामुळे माझी पुणे पिंपरी चिंचवड येथे पोलीसपदी निवड झाली. मी आपला खूप खूप आभारी आहे सर. तुमचे असेच मार्गदर्शन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मिळत राहो. माझ्या यशामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे सर. असाच तुमचा आशीर्वाद सोबत राहू देत सर. धन्यवाद. तर असा बघा हा नाशिकचा विद्यार्थी आहे. याने देखील याची माझी देखील भेट नाही. हा म्हणतोय, हॅलो सर, तुमचे सर्व युट्यूबचे व्हिडिओज बघून मॅथ आणि मराठी या दोन सब्जेक्टला आउट ऑफ मार्क्स घेऊन मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन झाले सर. थँक्स सर. रिअली तुम्ही एका व्हिडिओमध्ये बोलले होते की तुमचं सिलेक्शन झालं तर मला असं सांगा, मेसेज करा. तर 29 जानेवारीला माझी PSIची एक्झाम आहे. होप तिथे देखील तुमचा खूप मोठा फायदा होईल. सर्व व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असतात तुमचे. मी पण नाशिकचाच आहे. सॉरी सर, भेटायला यायला जमलं नाही, बट वन डे नक्कीच येणार सर तुम्हाला भेटायला. खूप हेल्प झाली सर तुमच्या व्हिडिओजमुळे. कोणता क्लास करायची सुद्धा गरज पडली नाही. सो कीप इट अप सर. असं स्टुडंटसाठी हेल्प करत राहा सर. मनापासून आभारी आहे सर. तर खेमराज गुलाबराव आहिरे तर यांची महाराष्ट्र मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तर असा एक हे जे आहे तर हे याने टाकलेलं आहे. बघा या विद्यार्थ्याने टाकलेले बघा. तर हाय सर, मी विक्रम भागोजी मोरे, कोल्हापूर. सर, सांगायला आनंद वाटतो की आपले अंकगणित पुस्तक आणि आपले युट्यूबवरील अभ्यासाविषयी लेक्चर पाहून मला खूप फायदा झाला. आज आपल्या मार्गदर्शनामुळे मी मुंबई पोलीसपदी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. मी राज्यात पहिला आलो सर. मी आपला सदैव ऋणी राहील. इच्छा, मार्ग आणि प्रयत्न या यशाकडे जाण्याच्या 3 गोष्टी आहेत. इच्छा व प्रयत्न सर्वच करतात, पण ज्यांना योग्य मार्ग सापडतो व ज्यांना योग्य मार्गदर्शन लाभते तेच यशस्वी होतात. माझ्या यशामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे सर. असाच आशीर्वाद राहू द्या सर. जय हिंद. विक्रम भागोजी मोरे, मुंबई पोलीस. तर बघा महाराष्ट्रातून पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याची ही प्रतिक्रिया आहे. बघा हा विद्यार्थी 5वीचा विद्यार्थी, राज्यात हाच स्कॉलरशिप मध्ये 4था आलेला आहे. याची सुद्धा नवोदय शाळेमध्ये सैनिक स्कूलमध्ये याचं देखील हे झालेलं आहे. आणि याचे आपल्या ऑनलाईन क्लासचा हा विद्यार्थी आहे. बघा या विद्यार्थिनीचा तर मला खूप सारा अभिमान आहे. म्हणजे सर्वात जास्त अभिमान असलेली ही विद्यार्थिनी संपूर्ण राज्यामधून, मुलींमधून, MPSC मधून राज्यातून पहिली आलेली आहे. सध्या डिप्टी कलेक्टर या पदावर आहे, प्रांत अधिकारी म्हणून, उपविभागीय अधिकारी म्हणून. तर कळमनुरीला आहेत या. तर क्रांती डोंबे असं यांचं नाव आहे. म्हणजे आपला माझी विद्यार्थिनी राज्यातून पहिली आली. मुंबई पोलीसमधून असो, डेप्युटी कलेक्टर मधून असो, प्रत्येक ठिकाणी आपले विद्यार्थी पहिले आलेला आहे याचा हा पुरावा तुम्हाला दिलेला आहे. तर बघा हे खेमराज आहिरेचं हे दिलं तुम्हाला. त्याच्यानंतर बघा आरोग्य विभाग मध्ये सुद्धा हा विद्यार्थी सिलेक्ट झाला. त्याने सुद्धा टाकलेला आहे की सर तुमचं व्हिडिओ पाहिले आणि मला आरोग्य विभागामध्ये माझं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर बघा ही एक विद्यार्थिनी आहे. तर हे थोडस झूम करतो. तर याच्यामध्ये ती विद्यार्थिनी म्हणते की सर मी कोमल भगवान होन कांबळे.
ऑनलाइन वीडियो पाहिलेला आहे आणि तुम्हाला मी माझं याच्यामध्ये घर काम करून देखील माझं हे झालेलं आहे म्हणजे टीईटी पास झालेली आहे. बघा हे संगमनेरचे विद्यार्थी आहेत, त्यांचं सुद्धा याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे, नवोदयमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. बघा हा विशेष हा अथर्व वैष्णव याचं सुद्धा नवोदयमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितलं ना, आताच सांगितलं होतं. तर बघा हा राजू लांडगे काय म्हणतोय, बघा हा माझा विद्यार्थी आहे. तर सर तुमच्या मार्गदर्शनामुळे व त्याच्या गणित गुरु पुस्तकामुळे अंकगणित आणि बुद्धिमत्ता पुस्तकामुळे 14 पैकी 13 विद्यार्थी एकाच वेळी महाराष्ट्रात आम्ही पोलीस होऊ शकलो. बघा हा राजू लांडगे म्हणून हा विद्यार्थी आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण जर समजा बघा सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या गणित गुरु अंकगणित आणि बुद्धिमत्ता पुस्तकामुळे आम्ही 14 पैकी 13 विद्यार्थी एकाच वेळी महाराष्ट्र पोलीस होऊ शकलो. तर असं प्रॉपर गायडन्स असलं ना विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगतो तुमचं 100% सिलेक्शन होईल. आता महाराष्ट्रातून पहिला आलेला जो विद्यार्थी आहे तर तो काय म्हणतोय आपण ते ऐकूया. सर आपले लेक्चर युट्यूबला बघितले भरपूर, गणिताची मराठीची, आणि त्या लेक्चरच्या जोरावर मी मुंबई पोलिसला टॉपला नाव लावलं. वा 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 वा, व्हेरी गुड, अभिनंदन तुमचं. ते म्हणलं तुम्हाला फोन करून सांगूया. बर 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 बर, काय नाव म्हटलं तुमचं? विक्रम मोरे सर, कोल्हापूर. विक्रम मोरे कोल्हापूर का? हा विक्रम मोरे. बर 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 बर, राज्यात पहिला आलोय मुंबई पोलिसला. हो का? अरे वा वा वा. ना मी सगळीच्या सगळे लेक्चर तुमचे अटेंड केलेत. हो का? अरे 2-3 वर्षापूर्वी तुम्ही अपलोड केले होते ना? नाही नाही, मध्ये गणित इतके छान आहेत ना तुमचे, मी गणिताचा बॉसच झालो सर. हो का? अरे वा 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 वा, खूप खूप अभिनंदन तुमचं, कॉंग्रॅच्युलेशन. सर भारी आहे ना तुम्ही, म्हणजे प्रत्यक्षात कधी बोलणं असं मला वाटलं पण नव्हतं. आज खूप हॅपी वाटतोय मला. आणि अक्षर माझा मित्र आहे सर, सचिन म्हणून. तुम्ही जरा त्याच्याशी पण बोला की माझी इच्छा आहे. बर बर, द्या ना द्या. गणित गुरु सरांचा सर. हॅलो. हा नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते सर. तर पण दोघांनी तुमच्या म्हणजे पहिल्यापासूनच ते व्हिडिओ वगैरे आम्ही जास्त करून तुम्हाला त्या व्हिडिओचाच फायदा झाला आम्हाला दोघांना पण. बर बर बर. सचिन भाऊ तुमचं जॉईनिंग झालं का? हो मुंबई पोलीस झालो. अरे वा 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 वा, खूप खूप अभिनंदन. पोरं होती विक्रमच्या मार्गदर्शनाखाली आज 31 पोरं भरती झाल्यात. अरे वा 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 वा, व्हेरी गुड. आणि तुमच्या मार्गदर्शन तुमच्या त्या व्हिडिओ मुळे आज तू मुलांना शिकू शकला, गणित शिकू शकला. वा 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 वा, व्हेरी गुड. एवढं मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो आणि खुल्याम सांगतो. आम्हाला माहिती सर, कारण आम्ही शिकलो ना, आम्ही दोघं ज्यावेळेस होमगडला होतो ना, ट्रेनिंग आमचं होतं अकोल्याला आणि भरतीची ऍड पडली 3 सप्टेंबरला. 2 सप्टेंबरला आम्ही ट्रेनिंगला लात मारली, तिथं पळून आलो इकडे कर्नाटक. ट्रेनिंग सेंटर सोडून आलो आणि त्यापासून आम्ही डोक्यांना हातात हात घालून म्हणलं जाईल तर हातात हात घालूनच जायचं पोलीस होऊन. आणि ती आज आमची मैत्री सक्सेसफुल झाली आणि आमच्या जवळची जवळजवळ 40 पोरं आम्ही सिलेक्ट झालो. जी पद्धत आहे तुमची, जी बोलायची शब्द म्हणजे शब्द फेक आहे, सेम तशी माझी शब्द फेकी राहिली. माझं तुमचं तुमचं प्रभुत्व माझ्यावर राहिलं शिक्षकाकडून. होय होय. तुम्ही सर माझ्यासाठी फूल फार मोठे देव आहे सर. मी येणार म्हणजे येणार नाशिकला. ओके, येणार झाले. याच्या तर आम्हाला अभिमान आहेच, परंतु याच्या पुढेही चांगल्या चांगल्या पोस्ट आहेत. नक्की नक्की. बरं का? चांगल्या पोस्ट साठी चांगला अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला त्याचा खूप चांगला मोठा फायदा होईल कधीही. तर कराल ना विद्यार्थी मित्रांनो अभ्यास. बघा हा विद्यार्थी आपला कोल्हापूरचा विद्यार्थी, अगदी ग्रामीण भागातला विद्यार्थी, हा संपूर्ण राज्यामधून पहिला येतो. ओके. त्याच्यानंतर हा खेमराज म्हणून हा विद्यार्थी, हा एक विद्यार्थी, म्हणजे आपल्या युट्यूब मधून हे विद्यार्थी लावू शकतात. तर तुम्हाला जर समजा पोलीस भरतीचं सगळी माहिती पाहिजे असेल तर माझा जो ऑनलाईन क्लास आहे, ऑनलाईन क्लास तुम्ही जॉईन करू शकतात. किंवा युट्यूबचे मी कोणताही व्हिडिओ अनलिस्टेड केलेले नाही. बरेच जे युट्यूबवाले आहेत तर ते काही वेळा विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यासाठी व्हिडिओ अनलिस्टेड करतात आणि त्यांना पेड व्हर्जन देतात, परंतु मी तसं काहीही नाही केलेलं नाही. तुम्ही नुसता युट्यूबचा व्हिडिओ पाहून देखील चांगला अभ्यास करू शकता आणि तुमचं 100% सिलेक्शन होऊ शकतं. चला, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी ऑनलाईन क्लास जॉईन करा, ज्यांना शक्य नसेल त्यांनी युट्यूबवरचे सगळे व्हिडिओ पाहून रेग्युलर आपले अपडेट राहत रहा. आणि माझा जर स्टेटस असेल किंवा दररोजचा, तुम्ही जर व्हिडिओच्या बाजूला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं आणि बाजूचं जर बेल आयकॉन क्लिक करून ठेवलं म्हणजे माझा येणारा पुढचा व्हिडिओ लगेच तुम्हाला पाहायला मिळत जाईल. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट.